ओम शिवाय मंडळी ओम शिवाय मंडळी गप्पा गोष्टी या कार्यक्रमामध्ये मी आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज मंडळी आज आपण एक छानशी गोष्ट ऐकूया बोधपर गोष्ट आहे तर एक माणूस पशु पक्ष्यांचा व्यापारी होता हम्म मग पशुपक्ष्यांचा व्यापारी असल्यामुळे काही त्या पशु कधी <coughs> कुठल्या रोगाने काही मरणं वगैरे नुकसान बरंच होत असे मग त्याला असं कळलं की एक महाराज आहेत आणि ते महाराजांना पशुपक्ष्यांची बोली म्हणजे पशुपक्षी काय बोलतात काय त्यांचं अगर पशुपक्षीमध्ये काय चर्चा होते हे त्यांना त्याचं ज्ञान आहे त्याची विद्या येते त्यांना आणि ते दुसऱ्याला आपण शिकू शकतात असं त्याला कुठून तरी कळलं म्हणून तो व्यक्ती त्या महाराजाकडे गेला महाराजांचे पाय धरले आणि म्हणला विनंती करू लागला की महाराज म्हणला मला तुमची जी विद्या आहे म्हणला पशुपक्षाची जी बोली त्यांचं जे बोलणं आहे ते मला शिकवा कसं ओळखायचं कसे काय असते त्याचं तर त्यावेळेस महाराज म्हटले की बाबा रे ही शिकवण्यासाठी असं नसती म्हणले विद्या अशी काही त्या विद्येचा गैरवापर होऊ शकतो यासाठी मी शिकवत नाही ती विद्या नाही म्हणला मी तुमची सेवा करतो असं करतो तसं करतो लोटांगण घालायला असं मग म्हणला तुम्ही म्हणताना तेवढी सेवा करतो तुम्ही दिवस असं तसं वगैरे म्हणला मग बऱ्याच वेळ झाल्यानंतर महाराज म्हणले ठीक आहे म्हणले शिकवतो तुला पण एक लक्षात ठेव म्हणला विद्या आहे त्याचा फक्त तू दुसऱ्याचे म्हणजे दुसऱ्याचे जे नुकसान आहे कुणाला हानी होणार नाही कुणाला त्याचं दुःख होणार नाही असे काही वापर करू नको कुणाचं नुकसान होईल असं काही करू नकोस मग त्या उद्देशाने महाराजाने त्याला ती विद्या दिली तो व्यक्ती गेला त्याच्या घरी मग गेल्यानंतर त्यांना चालू झालं त्याचं मग त्याच्यामध्ये एक <coughs> एक कबूतर होते ते कबोदरामध्ये चालली होती च्या की आपल्याकडे जे दोन घोडे आहेत म्हणले ते मरणार आहेत मग त्यानं ऐकलं ते आणि मग त्यानं काय केलं दुसऱ्या दिवशी ते घोडे बाजारामध्ये विकून टाकले ते मग कळलं कुठून तरी त्याला की ते घोडे खरंच वारले मग त्याला त्या विद्यावर विश्वास बसला म्हणलं अरे वा बरोबर आहे म्हणलं आपल्याला आता ला कळायला लागले म्हणलं पुष्पक्षाची भाषा असाच कालावधी गेला होता आणि कुत्र्यामध्ये चर्चा चालली होती त्याच्याकडे कुत्रे पाळलेले होते त्याच्यामध्ये चर्चा चालली होती की आता आपल्या कोंबड्यावर म्हणले इथं कुठला तरी रोग येणार आहे आणि ती कोंबड्या मारू शकतात ह्या चार आठ दिवसामध्ये असं मला वाटतंय म्हणले एकमेकाला कुत्रे असे बोलत होते त्यानं ते ऐकलं आणि त्या माणसानं ते पटकिनी विकून टाकल्या कोंबड्या सगळ्या मग त्याला काही कालांतर त्यानं लक्ष केलं तर खरंच ती कोंबड्या मेल्या होत्या मग त्याचा अधिक अधिक विश्वास बसू लागला त्या विद्यावर असं चाललं होतं काही दिवस आणि मग एके दिवशी एक मांजरामध्ये आणि दुसऱ्या एक बोक्यामध्ये चर्चा चालली होती की आता म्हणजे आपले मालक बी बरेच दिवस राहणार नाहीत म्हणले आता त्यांना बी एके दिवशी म्हणजे जाऊ शकतात ह्या चार आठ दिवसामध्ये मग त्याला जरा आश्चर्य वाटलं अरे बापू आता आपलं काय कर म्हणून तिनं अजून थोडं नाही म्हणलं आपण कसं काय मारताला म्हणलं आपल्याला काय झालंय मग गाडवा गाडवामध्ये बी चर्चा चालली होती की आपले मालक जाणार आहेत आपलं कसं होईल मग बरेक तो व्यक्ती घाबरला भयानक घाबरला आणि पळतच गेला त्या महाराजाकडे आणि महाराजाला म्हणाला महाराज महाराज मला काहीतरी उपाय सांगा म्हणले असं पशुपक्षी असं म्हणायला लागलेत म्हणले मी जाणार आहे तर मला काहीतरी त्याच्यावर पर्याय सांगा म्हणले काहीतरी मी जाऊ नये महाराजांना कळलं होतं की ह्या माणसानं ह्या विद्येचा गैरवापर केला होता कारण गैरवापर के कसा केला होता की हे मरायलेले प्राणी असताना तू विकत असे आणि त्याचे पैसे घेत असे मग त्या दुसऱ्या माणसाचं नुकसान होकारकच होतं ना त्या माणसाला नुकसान म्हणजे फसवणंच करत होता ना, हो कर ना तो हे महाराजांना कळलं होतं म्हणून त्यांनी आल्या आल्या त्याच्यावर उपसले महाराजाला कोण कोण म्हणले एक काम कर म्हणले तू आता तुला कळलंय ना म्हणले तू मरणारेस म्हणून तर आता तुला बी इकून टाक म्हणले तो तर एक लक्षात ठेव म्हणले तू अरे ही शिद्या मंत्र अगर विद्या आहेत ना तर ही ही राहत नाही कारण काय असतं त्या विद्या त्याचा विद्येचा लोकांच्या फायद्यासाठी लोकांचं सुखकर गोष्टी होण्यासाठी करायचा असतो असं दुसऱ्याला फसवणूक लोकांना त्रासदायक ठरतील लोकांना दुःख पोचतील अशा गोष्टीसाठी ह्या विद्येचा वापर करायचा नसतो आज तू त्या विद्येचा वापर केलास म्हणून तुला हे पाळी आलेले आहे तर मंडळी तुम्हाला कशी गोष्ट वाटली ही तर छान वाटली असेल तर जरूर सांगा नसेल तरी काय हरकत नाही पण म्हणजे तुम्ही जर सांगितलं ना की ही गोष्ट छान वाटली बरी अगर तर मला अजून तुमच्यासाठी छान छान गोष्टी घेऊन येता येते मला आणि तुम्हाला सांगता येतात तर आपण मंडळी परत भेटणारच आहोत उद्याच्याला गप्पा गोष्टी या कार्यक्रमात तोपर्यंत ओम शिवाय जय हिंद जय महाराष्ट्र